कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. एजेंनी तुझी बाजू घेतली म्हणून लगेच रळून जाऊ नकोस. हो ना, नाही तर बोलशील आम्हाला काहीतरी. तसही तुला आमच्या वाकड्यात शिरायची हौसच आहे ना. उलट सतत तुम्हीच माझ्या वाकड्यात शिरत असत. लीला, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस. तू तू या घरातल्या सुनांशी बोलतेस हे लक्षात ठेव. आणि तसही तू या घरात नवीन आहेस, कळलं ना. आणि आत्ता एक वर्ष नाही झालं घरात येऊन, लगेच आमच्या घरच्या पद्धती बदलायला लागली आहेस. एकतर मी नवीन असले ना तरी तुमची सासू आहे, त्यामुळे सासूशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचा. आणि तू तू ना पूर्णपणे बाहेरची आहेस, त्यामुळे ह्या सगळ्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. लीला आणि सरस्वती मॅडम, मी पद्धती बदलत असले ना तरी ते माझ्या सासूच्या परवानगीने करते, त्यामुळे तुम्ही मला नावं ठेवण्यापेक्षा माझा आदर्श ठेवायला हवा. पण काय, माझी परवानगी घेणं तर सोडाच, तुम्ही फक्त सतत मला त्रास कसा होईल हेच बघत असता. आत्ता मी शिडीवरनं काही चुकून नाही पडले. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला धक्का दिलात आणि म्हणून मी पडले हे माझ्या लक्षात आलं नसेल? आताही मी जाऊन एजंटकडे तुमची तक्रार करू शकते. आणि तसं जर मी केलं तर एजे तुम्हाला किती मोठी शिक्षा देतील ह्याचा अंदाज आहे ना तुम्हाला? नाही नाही, नको नको नको. बहिणी, गेल्या वेळेस आपण हिला तिखट खिचडी खायला दिली होती, एजंटने आपल्याला पण ती तिखट खिचडी खायला लावली होती. आता एजंटना जर कळलं हिला आपण शिडीवरून ढकललंय, आपल्यालाही ढकलतील. सरस्वती मॅडम, काळजी करू नका, मी नाही सांगणार आहे यातलं काहीच एजेंना. कारण कसं आहे, मी जर एजेंना सगळं सांगितलं ना तर तुमची ही सगळी कारस्थानं बंद होतील, आणि मग जर तसं झालं तर आम्ही जवळ कसं येणार? म्हणजे बघा ना, आत्ता तुम्ही शिडीला धक्का दिला म्हणून मी पडले, आणि मग एजेंनी कसं योग्य वेळी येऊन अलगद मला झेलल ते. खर तर मला आवडतं जेव्हा एजे मला असं उचलतात तेव्हा. लीला काय, खरंच बोलते मी. म्हणजे कसं आहे, तुम्ही कारस्थानं करा, आम्ही आणखीन जवळ येऊ. कारस्थानं जवळ, कारस्थानं मैत्री, कारस्थानं प्रेम. ओके, थँक्यू. एजे, तुम्ही ऑफिसला जाणार असाल ना, मी तुमच्यासाठी लॅपटॉप बॅग घेऊन येते, आणि लॅपटॉपच्या बॅग मध्ये लॅपटॉप पण टाकून आणते. नाही नाही, याची काही गरज नाहीये. आज मी ऑफिसला नाही चाललोय, आणि आज घरी थांबून मी लीलाला डेकोरेशन मध्ये मदत करीन. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.